पोलीस असल्याची बतावणी करून मिरजेतील एका वृद्धाकडून सोन्याची चेन हातचलाकीने लंपास करून पलायन करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. कंबर रहीम मिर्झा आणि जफर मुख्तार शेख अशी संशयित चोरट्यांची नावे आहेत. दोघांवर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात राज्यात जबरी चोरी आणि पोलीस बतावणीचे गुन्हे दाखल आहेत. संशयितांकडून 4,46,000 रुपये किमतीची सोन्याची चेन, रोख 600 रुपये आणि 1,25,000 रुपये किमतीची दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी रणजित सिंह रामसिंग सुल्यान यांनी गांधी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकास वृद्धाकडील सोन्याची चेन लंपास करून पलायन केलेले दोघे कोल्हापूरवरून सांगलीकडे येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवार दिनांक 21 रोजी अंकली कॉर्नरजवळ सापळा लावला होता. त्यावेळी दोघेजण MH17 पासिंगच्या दुचाकीवरून येताना दिसले. पोलिसांनी त्यांना अडवून त्यांच्याकडे चौकशी करून त्यांची झडती घेतली. त्यावेळी संशयित मिर्झाकडे सोन्याची चेन आणि रोख रक्कम सापडली. त्याबाबत समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. दोघांनी 2 दिवसापूर्वी पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाच्या गळ्यातील चेन लंपास केल्याची कबुली दिली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.